मित्रांनो, आज आपण ज्या डोहांबद्दल माहिती पाहणार आहोत त्या डोहांचे नाव आहे सिद्धू अभंगे। हा ठाण्यातील कुप्रसिद्ध डोहा आहे। ह्या डोहांची इतकी दहशत आहे ठाण्यात की याच्या नावाचा डंका ठाण्यात वाजतो। काही अडचण आली, कुणाची काही समस्या असली तरी हा डोहा सोडवतो। कुणाचं काही पैसा दिले, पैशाची देवाणघेवाण असली तरी हा डोहा सोडवतो। आपण ह्या फोटोमध्ये जी पाहिली आहे ती सिद्धू अभंगेची पत्नी आहे। हा डोहा कुख्यात आहे। तरी आपण सिद्धू अभंगेबद्दल काही माहिती पाहणार आहोत। तर सिद्धू अभंगे हा यूट्यूबचा भाई म्हणून कुख्यात आहे। तर गुंड सौरभ वर्तक यालाही 2 वर्षासाठी ठाण्यासह 3 जिल्ह्यातून तडीपार केल्याची माहिती सूत्रांनी दिली। सिद्धू अभंगेचे काम खंडणी उकळणे, खुनाचा गंभीर प्रयत्न, बेकायदेशीर हत्या बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, हाणामारीचे प्रकार करणे, तसेच अंमली पदार्थाची तस्करी करणे आदी विविध कलमाखाली दोघांविरुद्ध ठाण्यातील कोठारी, चितळकर आणि वर्तननगर अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद आहे। तरी पोलिसांच्या डोक्याला हा सिद्धू अभंगे ठाण्यातील हेडेक बनला आहे। यांनी पोलिसांना खूप ताप दिला आहे। पोलिस सकट याला घाबरायला घाबरतात। सिद्धू अभंगे आजही पास हे दोघं जोडीदार आहेत। त्यांनी लहानपणापासून कॉलेजपासून युवक जमवणे चालू केले व त्याच्या माध्यमातून एक गँग बनवली। आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहात किती लोकप्रिय आहे सिद्धू अभंगे। सिद्धू अभंगेचे कॉन्टॅक्ट काय लहान नाहीत। त्याचे राम शिंदे, मोठमोठे मंत्री व खासदार यांचे संघसकट कॉन्टॅक्ट आहेत। सिद्धू अभंगेला घरचा काही राजकीय वारसा नसून त्याने हा राजकीय वारसा निर्माण केला आहे। त्याच्यासाठी कोणताही मंत्री काहीही करू शकतो, कारण की सिद्धू अभंगेच्या दहशती जेव्हा राजकारणी आपली राजकारण ची पोळी भाजू इच्छितात। सिद्धू अभंगे काही महिन्यापूर्वी फरार होता। त्याने खुनाची घटना केली असे सांगण्यात आले व त्याच्या गंभीर गुन्हा नोंद झाला। त्यासाठी तो गोवा, हैदराबाद या ठिकाणी लपत लपत फिरत होता, परंतु गोव्या ठिकाणी त्याला पकडण्यात आले। या सर्व गुन्ह्याची त्याची जामिनावर सुटका झाली होती। दरम्यान निवडणूक काळात उपद्रवी ठरणाऱ्या अशा कुख्यात गुंडावर कारवाई करण्याचे आयुक्त पोलीस विवेक जाधव यांनी अलीकडेच दिले होते आदेश दिले आयुक्तांनी की अशा गुंडावर कारवाई करत जा। त्यानंतर त्याच्यावर कारवाई करून त्याला काठक रेल्वे बसस्थानकावर पकडले व त्याला अटक केले। सिद्धू अभंगे हा अटक केल्यानंतर नाशिक जेलमध्ये कैद केला। त्यानंतर त्याला 2 वर्षाची शिक्षा झाली। मित्रांनो, त्याच्या मुंबई, ठाणे, रायगड या 3 जिल्ह्यातून हद्दपार केली। त्याच्याविरुद्ध खंडणी, दंगल, मारामार करणे या सशस्त्र बाळगणे आदी गंभीर गुन्हे